नमस्कार जिनेस अॅकडे मी पुणे या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील जी पाच पदांची परीक्षा होणार आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये त्या पाचही पदांसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे त्याची व्यवस्थित माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला या आरोग्य भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर अतिशय कमी फीमध्ये म्हणजे प्रत्येक विषयाची फी फक्त सहाशे रुपये आहे त्याच्यामध्ये मराठी व्याकरण आंतरगणित बुद्धिमत्ता चाचणी इंग्रजी व्याकरण आरोग्यशास्त्र हे पाच विषय आहेत आणि हा कोर्स तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला डेमो लेक्चर पाठवतो हो ते आवडले तर तुम्ही हा कोर्स विकत घेऊ शकता एक कोर्स घेऊ शकता दोन विषय लावू शकता सर्व विषय लावू शकता आणि याच्यामध्ये व्हिडिओ आणि पी डी एफ नोट्स तुम्हाला मिळतील तर सुरुवातीला ना आपण आरोग्य पर्यवेक्षक यांचा सिलेबस पाहूयात तर त्यांना इंग्रजी व्याकरणावर पंधरा प्रश्न विचारणार आहेत आणि काठीने पातळी आहे पदवी मराठी व्याकरणावर पंधरा प्रश्न राठिण्य पातळी बारावी सामान्य ज्ञानवर पंधरा प्रश्न राठिण्य पातळी पदवी आंतरगणित व बुद्धिमत्ता चाचणी पंधरा प्रश्न राठिण्य पातळी पदवी त्यानंतर आपण औषध निर्माता या पदाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत तर औषध निर्मात्यासाठी इंग्रजी व्याकरण पंधरा प्रश्न टाठिण्य पातळी आहे दहावी मराठी व्याकरण पंधरा प्रश्न राठिण्य पातळी आहे दहावी सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न काठिण्य पातळी आहे दहावी त्याच्यानंतर आंतरगणित व बुद्धिमत्ता चाचणी पंधरा प्रश्न काठी टाठीण्य पातळी आहे दहावी आणि तांत्रिक प्रश्न चाळीस असणार आहेत आणि त्याची काठीने पातळी आहे पदवीटा म्हणजे जो औषध निर्माताची जी पदवीटा आहे त्याची ती काठीने पातळी असेल आता आपण प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचा अभ्यासक्रम पाहूयात तर इंग्रजी व्याकरण पंधरा प्रश्न काठीण्य पाठ पातळी आहे पदवी मराठी व्याकरण पंधरा प्रश्न काठीने पातळी आहे बारावी ज्ञान पंधरा प्रश्न टाठीणे पातळी आहे पदवी आंतरगणित व बुद्धिमत्ता चाचणी पंधरा प्रश्न टाठीणे पातळी आहे पदवी आणि तांत्रिक चाळीस प्रश्न टाठीणे पातळी आहे पदवी आता याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न काय येतील तर प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी जो स्पेशल क्वालिफिकेशन असतं त्या क्वालिफिकेशनमधले तांत्रिक प्रश्न येतील त्यानंतरचं पहा पदाचं नाव आहे आरोग्यशेवट पुरुष इंग्रजी व्याकरण पंधरा प्रश्न टाठिण्य पातळी दहावी मराठी व्याकरण पंधरा प्रश्न टाठिण्य पातळी दहावी ज्ञान पंधरा प्रश्न टाठीण्य पातळी दहावी अंतगणित व बुद्धिमत्ता चाचणी पंधरा प्रश्न टाठिण्य पातळी दहावी तांत्रिक प्रश्न चाळीस टाठिण्य पातळी दहावी आणि याच्यामध्ये ना हे जे तांत्रिक प्रश्न आहे त्याच्यामध्ये आरोग्यशास्त्रावर हे चाळीस प्रश्न येणार आहेत हे लक्षात असू द्या आणि सर्व विषयांचे कोर्स म्हणजे तांत्रिक प्रश्न हे जे आरोग्यशास्त्र बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान मराठी व्याकरण उपलब्ध आहे जे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे त्यानंतर आरोग्य शेवट पुरुष हांडामी कर्मचारी वर जो सिलेबस सांगितला तोच आहे इं, इंग इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न तांत्रिक चाळीस प्रश्न त्याच्यानंतर आरोग्यसेविकेचा सेम सिलेबस आहे इंग्रजी व्यान पंधरा प्रश्न मराठी व्यारण पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न आणि पातळी दहावी आहे त्यांची काठीने पातळी अंतदणी तो बुद्धिमत्ताचा असणे पंधरा प्रश्न काठीने पातळी दहावी आणि तांत्रिक प्रश्न चाळीस काठीने पातळी आहे दहावी आरोग्य व आरोग्यसेविका यासाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले वरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि आरोग्यशेवट आरोग्यसेविका टेस्ट सिरीज विकत घ्या याच्यामध्ये एकूण पंधरा टेस्ट दिलेले आहेत आणि पहिली टेस्ट फ्री आहे ती सोडून पहा तसंच बौद्धिक चाचण्याच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत आणि छान तुमचा सराव होईल या ठिकाणी तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच